नमस्ते मैत्रिणींनो, मी सुशिला शिलाई कोर्स मध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओ मध्ये आपण जे पफ स्लीव्हचं ब्लाउज पूर्ण संपूर्ण टीचिंग केलं होतं, तर त्याच्या आपण जी पायपिंग केली होती, तर त्याच्यामध्ये मी पायपिंग दाखवली नव्हती. तर डायरेक्ट रेडी पायपिंग कॉन्ट्रास्ट कलरची कशी लावायची, कशी तयार करायची, तर ती डोरी पायपिंग आहे. तर डोरी पायपिंग आपण संपूर्ण ब्लाउज शिवून घेतला आणि त्याच्यानंतर आपण पायपिंग केलेली. ओके, तर बऱ्याच वेळा काय होतं, आपण ज्यावेळेस ब्लाऊज शिवतो, एखाद्या गिरायकला अचानक वाटतं की नाही की तुम्ही तिथे पायपिंग करा किंवा असं करा तसं करा, अचानक आपलं ब्लाऊज शिवून होतं आणि मग आपल्याला सांगतात की चला तुम्ही नाही मला पायपिंग पाहिजे होती, मला असं करून पाहिजे होतं. तर अशा वेळेस आपल्याला काय करायचं? आता मी माझ्या सोबत असंच झालंय, तो ब्लाऊज संपूर्ण शिवून झालेला, त्यांनी अगदी सिम्पल शिवायला सांगितलं होतं आणि त्याच्यावरती पायपिंग करायला सांगितली. मग मी संपूर्ण ब्लाऊज शिवून झाल्यानंतर मी त्याला पायपिंग केली. तर पायपिंग अशा वेळेस आपल्याला पायपिंग कोणती करायची असते, तर ती डोरी पायपिंगचा आपल्याकडे पर्याय असतो. तर डोरी पायपिंग कशी तयार करायची कॉन्ट्रास्ट कलरची, त्या मी ह्या व्हिडिओमध्ये अगदी स्टेप बाय स्टेप पद्धतीने तुम्हाला सोप्या पद्धतीने सांगितलं आहे. ज्यावेळेस आता बऱ्याच वेळा नवीन शिकताना आपण डोरी पायपिंग करतो, त्यावेळेस लूज राहते, डोरी ओढली का ती ओढली जाते त्याच्यातून, तर त्याच्यासाठी सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये स्ट्रिक सांगितलेली की तुम्ही जेणेकरून ती डोरी आपली निघायला नको किंवा ती अशी लूज नको, तर त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तर मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. तर तुम्हाला त्याच्यासाठी व्हिडिओ हा संपूर्ण बघावा लागेल, त्याच्याशिवाय तुम्हाला समजणार नाही. आणि नवीन शिकत असाल तर डोरी पायपिंग नक्की शिकून घ्या तुम्ही, आणि हा व्हिडिओ तुम्ही एंडिंग पर्यंत बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. अगदी तयार करण्यापासून तर एंडिंग पर्यंत लावण्यापर्यंत मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेले, अगदी छान अशी फिनिशिंग आलेली. जसं की आपण मार्केटमध्ये ज्यावेळेस आपण रेडी ब्लाऊज घेतो, तर रेडी ब्लाऊजला जशी पायपिंग असते एक सारखी, सेम त्या पद्धतीने आपल्याला इथे पायपिंग तयार करून घ्यायची. तर चला इथे आपण जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया. आता इथे आपण ह्या ब्लाऊजला येलो कलरची पायपिंग करून घेणार आहोत, कारण हे ब्लाऊज आहे ते येलो साडीवरचं आहे, तर ते साऊथ इंडियन पॅटर्न आहे. तर आपल्याला इथे डायरेक्ट रेडी पायपिंग इथे लावून घ्यायची आहे. तर पायपिंग कशी तयार करायची त्याचं ऑन डिटेलमध्ये व्हिडिओ अपलोड आहेत आपले 2-3 पायपिंगचे. तर डोरी पायपिंग कशी तयार करायची ती आपण तयार करून घेऊया सर्वात पहिल्यांदा. तर इथे पायपिंगचं कपडा कट करण्यासाठी आपल्याला इथे अशा पद्धतीने स्केलच्या साहाय्याने मी इथे मार्किंग करून घेत आहे. तर असे 2-3 मार्किंग स्केलच्या मापाने मी इथे मार्किंग करून घेतलं आहे. आता इथे आपल्याला ह्या पट्ट्या कट करून घ्यायच्या आहेत, तिरकस याच्यामध्येच आपल्याला कट करायचे आहेत. आता इथे आपल्याला हे अशा पद्धतीने जॉईंट करून घ्यायचं आहे. तर मी हा प्लेन कपडा येलो कलर मध्ये घेतलेला आहे. अशा पद्धतीने जॉईंट करून घ्यायचे आहेत आपल्याला 2-3, जेवढे तुम्ही तुम्हाला पायपिंग साठी पाहिजेत गळ्याच्या हिशोबाने तुम्हाला इथे कट करून आणि ते जॉईंट करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने, कारण अखंड तर आपल्याकडे अवेलेबल कपडा नसतो, ते आपल्याला 2-3 तुकडे तरी कट करायलाच लागतात. आता इथे आपलं जॉईंट झालेलं आहे, तुम्ही इथे बघू शकता. या पद्धतीने जॉईंट करून घ्यायचं आहे तुम्हाला. आता जॉईंट केल्यानंतर आपल्याला डोरी घ्यायची, आणि डोरी तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने ही आपल्याला मार्केटमध्ये सहज अवेलेबल होते. ही डोरी घेऊन आपल्याला ती सिंगल दाबावरती शिवून घ्यायची आहे. तर मग सिंगल दाब आपल्याला इथे आता लावून घ्यायचं आहे. हे बघा अशा पद्धतीने मी आता इथे काय करते, आपला जो दाब आहे तो चेंज करायचा आहे आपल्याला इथे. तर तो दाब अशा पद्धतीने, इथे नट असतो मशीनला, तर तुमचा पण नट असेल तो आपल्याला स्क्रूच्या साह्याने काढायचा आहे. आणि
हा आपल्याला दाब तिथे लावून घ्यायचा आहे, काहीच नाही, सहज सोपं आहे ते। आधी हाताने फिरवून घ्यायचं, व्यवस्थित पॅक बसवायचं आहे आपल्याला ते। नंतर स्क्रूच्या साईडने ते फिट करून घ्यायचं। तर इथे आपला सिंगल दाब हा रेडी झालेला आहे। आता आपल्याला इथे डोरी घ्यायची आहे आणि डोरी पाइपिंग आपल्याला कपड्यामध्ये सर्वात पहिल्यांदा तयार करून घ्यायची। तर हे बघा, अशा पद्धतीने थोडंसं मी एखाद इंचाचं डोरी ही पुढच्या बाजूने सोडलेली आहे। आणि ह्या पद्धतीने आपल्याला डोरी सेंटरमध्ये ठेवून आपल्याला शिवून घ्यायची आहे। तर अशा पद्धतीने थोडंसं आपली ही जी डोरी आहे ती थोडीशी किंचित लूज वाटते मला, तर ते आपण परत टाईट करून घेणार आहोत। तर टाईट करण्यासाठी आपल्याला एक परत शिलाई द्यायची आहे। तुम्हाला पण तसं वाटत असेल तर हे बघा, आपली 1 इंचाची जी डोरी आहे ती थोडीशी एक्स्ट्रा ठेवली होती, ती आतमध्ये गेलेली आहे। तर परत एक शिलाई मारून घ्यायची, तुम्हाला जर वाटत असेल इथे लूज तर परत एक शिलाई देऊन घ्यायची आहे। हे बघा, दोरी ज्या वेळेस आपण पाइपिंग तयार करतो थोडस आपल्याला हा जो सरळ न घेता आपल्याला थोडस तिरकस घेऊन आपल्याला ही लावून घ्यायची आहे, शिवून घ्यायची आहे। अशा पद्धतीने आपली इथे डोरी पाइपिंग तयार झालेली आहे, तुम्ही बघू शकता। खूप छान अशी प्रॉपर अशी आपली ही डोरी पाइपिंग तयार झालेली आहे। तर तुम्हाला सुद्धा ह्याच पद्धतीने तयार करायची आहे। आता जो मेन ब्लाउज आहे, हा जो आपला संपूर्ण ब्लाउज इथे टिच झालेला आहे, तर त्याला आपल्याला लावायची आहे।
तर आपण वरतीहूनच लावणार आहोत डायरेक्ट, कारण आपण ऑलरेडी नेक वगैरे तयार करून घेतलेला आहे. तर अशा पद्धतीने इथून बॅक साईडहून घ्यायची आपल्याला, ती आपल्याला अशा पद्धतीने आतमध्ये फोल्ड करायची. तुम्ही इथे बघू शकता या पद्धतीने फोल्ड करून ती इथून आपल्याला टच करून घ्यायची आहे. बघा मैत्रिणींनो, अशा पद्धतीने आपल्याला ही पाइपिंग लावायची आहे. प्रॉपर कशी पाइपिंग लावायची बघा, सिंगल दाबावरतीच लावायची आहे. बघा मैत्रिणींनो, अशा पद्धतीने आपल्याला ही डोरी पाइपिंग लावून घ्यायची आहे. आता इथे आपल्याला एंडिंगला काय करायचं आहे, अर्धा इंच एक्स्ट्रा ठेवून आपल्याला कट करून घ्यायचं आहे. ते आपल्याला आतमध्ये फोल्ड करायचं आहे. तुम्ही इथे बघू शकता या पद्धतीने, आणि अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे आतमध्ये, बाहेरच्या साईडने करायचं नाही. ओके, प्रॉपर जे आपण फोल्ड केलं ते पण नको दिसायला. एक्स्ट्राचा धागा येतो कट करून घ्यायचा आहे, कारण येलो कलरची पाइपिंग आहे त्याच्यामुळे धागा लगेच दिसतो. आता ह्या बाजूचा पण आपल्याला एक्स्ट्राचा धागा तो कट करून घ्यायचा आहे, आणि जो एक्स्ट्रा फॅब्रिक आहे तो कट करायचा आहे आपल्याला सर्वात पहिल्यांदा. आता हा एक्स्ट्राचा फॅब्रिक आहे तो अशा पद्धतीने कट करून घ्यायचा आहे. तर कट करताना अगदी सावकाश पद्धतीने कट करायचं आहे, जास्त घाई करायची नाही, कारण आपला संपूर्ण ब्लाऊज हा शिवून झालेला आहे, आणि शिवून झाल्यानंतर फॅब्रिक कट होता कामा नाही, नाहीतर आपला ब्लाऊज हा खराब होऊ शकतो. हे बघा, अगदी फिनिशिंग सहित तुम्हाला कट करून घ्यायचं आहे एक्स्ट्राचा.
जर हे कट केलं नाही तर आतून फिनिशिंग दिसणार नाही, आणि एक्स्ट्रा कपडा ठेवून आपल्याला फिनिशिंग खराब करायची नाही, त्याच्यामुळे हे प्रॉपर असं कट करून घ्यायचं आहे. पूर्ण गळ्याचं मी इथे कट करून घेत आहे. तर बघा मैत्रिणींनो, अशा पद्धतीने मी जो एक्स्ट्राचा फॅब्रिक होता तो कट करून घेतलेला आहे. प्रॉपर अशी आपण ब्लाऊजला इथे फिनिशिंग दिलेली आहे. तर ह्या पद्धतीने तुम्ही सुद्धा ब्लाऊजला डोरी लावू शकता. एक्स्ट्रा पूर्ण ब्लाऊज रेडी करून झाल्यानंतर सुद्धा लावू शकता. तर फायनल लुक तुम्ही इथे बघू शकता. हे बघा, आता बॅक साईडच्या गळ्याच्या साईडला सुद्धा तुम्ही इथे बघू शकता. खूप सुंदर अशी पायपिंग झालेली आहे आपली. तर अशा पद्धतीने तुम्ही पायपिंग करू शकता आपल्या ब्लाऊजला. आणि इथे आपल्याला डोरी लावायची, तर डोरी लाव आपल्याकडे अवेलेबल नाहीये, तर ती आपण मार्केटमधून आणून परत लावणार आहोत त्याला, आणि छोटेसे लटकन बनवून देणार आहोत. तर खूप सुंदर असा आपला इथे हा नेक रेडी झालेला आहे. सुंदर असा मटका गळ्यावरती सेप आलेला आहे, बघू शकता तुम्ही. तर डोरी पायपिंग कशी करायची ते तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये समजलं असेल. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. परत आपण असंच नेक्स्ट व्हिडिओमध्ये, नवीन व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत बाय बाय, काळजी घ्या सगळ्यांनी. तर मैत्रिणींनो, अशा पद्धतीने आपली ही रेडी पायपिंग आपण तयार करून कशा पद्धतीने लावलेली ही ब्लाऊजला ते तुम्ही संपूर्ण व्हिडिओमध्ये बघितलं असेल. आणि तुम्हाला सुद्धा अशी पायपिंग करायची असेल तर नक्की व्हिडिओ बघून तुम्ही सुद्धा ट्राय करा. आणि तुम्हाला काय करायचंय, जर तुम्ही बाहेरचे कस्टमरचे ब्लाऊज शिवत असाल ना, तर तुम्हाला ढेर सारे असे पायपिंग तयार करून ठेवायचे आहेत की ज्यावेळेस तुम्ही ब्लाऊज शिवलं, सिल्वर कलरची, गोल्डन कलरची, किंवा तुम्ही कलरमध्ये पण कॉपर कलर वगैरे अशा वेगवेगळ्या पद्धतीने मी ह्या पायपिंग तयार करून ठेवत असते. फक्त कलरच्या बाकी, आता ही येलो कलरची आपल्याला माहिती नसतं की कोणत्या कस्टमरची वेगवेगळ्या साड्या असतात, बरोबर? प्रत्येकाची चॉईस असते. आणि बरेच कस्टमर सांगतात मला माझी साडी ह्या कलरची, मग त्या कलरची पायपिंग करून द्या. मग आपल्याला त्याच्यानुसार मग मी इथे काय करते, ब्लाऊज पीस वापरत असते. तर ब्लाऊज पीस मी सेपरेट आणते आणि त्याच्यानुसार मी इथे पायपिंग करून देत असते. तर मग पायपिंग केली तर त्याच्यामध्ये पण आपल्याला चार्जेस काढायला लागतात. तर मग पायपिंगसाठी आपण पायपिंगची दोरी आणि त्याच म्हणजे दोरी असते आपली पायपिंगची, आणि त्याच पद्धतीने आपला कपडा पण असतो. मग आपल्याला त्याच्यामध्ये मार्जिन किती काढायची, तर ती आपल्या हिशोबाने तुमच्या एरियानुसार काढून घ्यायची आहे ती, म्हणजे तुम्ही ठरवायची ती तुम्हाला किती घ्यायची आहे. तर मी माझ्या याच्यानुसार मी ती दोरी पायपिंगचे सेपरेट पैसे घेते, कारण मी कपडा हा मार्केटमधून विकत आणत असते. तर अशा पद्धतीने तुम्हाला सुद्धा ह्या पद्धतीने तुम्ही, आणि ब्लाऊजला खूप छान अशी फिनिशिंग येते. मला तर अप्रतिम तो ब्लाऊज आवडलेला आहे, कारण खूपच छान पायपिंगमुळे खूप छान असा लुक आलेला आहे त्याला. आणि येलो कलरची साडी आहे, ज्यावेळेस आपण ट्राय केलं त्यावेळेस खूपच सुंदर दिसणार आहे. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट्स करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला मात्र विसरू नका. तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर वेगवेगळे नवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनचं सुद्धा बटन क्लिक करा, जेणेकरून जे नवीन व्हिडिओ अपलोड होतात तर तुम्हाला न क्लिक करता, तुम्ही न सर्च करता तुम्हाला त्याची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचणार. म्हणून तुम्हाला बेल आयकॉनचं बटन हे क्लिक करायचं आहे, ओके, म्हणजे ऑल करा. तर असंच आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत बाय बाय, काळजी घ्या स्वतःची.